आगे वाला ने हमको पूरा फंसा दिया था। हम 4-6 साल से पूरा उसकी वजह से पूरा टेंशन में आ गए थे। ह्याला परत सोडून केलं तर परत कुणी त्रास दिला त्याला बाजूचे बिल्डर जर कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर याद राखा आता हा माझा हातोडा मी इथं फिरवलाय। मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगले सक्रिय असतात। मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो व एखाद्याला मदत करणे असो, मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात। सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळे त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच चर्चेत असते। आता त्यांनी राजस्थानी परिवारावर होणाऱ्या अन्यायासाठी आपला हातोडा चालवलाय। नक्की हे प्रकरण आहे तरी काय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार। गेल्या बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्वजण प्रत्यक्षमध्ये आहात, त्याच नक्की काय विषय हा सुजाराम सोळंकी, सुजाराम सोळंकी या त्यानं संपूर्ण त्याच्या मिसेस त्यांची मुले यांनी गेल्या 6 वर्षापूर्वी दुकान घेतलं, गेल्या 6 वर्षापूर्वी दुकान घेतलं। आणि दुकानाच्या वरती बरोबर जो दुकानाच्या वरती जो बरेच फ्लॅट दिसतो छोटासा, दुकान आणि या दुकानाबरोबर हा एक छोटासा फ्लॅट गेल्या 6 वर्षापूर्वी यांनी इथं आले आणि 28 लाख रुपयाला यांनी हा फ्लॅट घेतला। 4 वर्षापासून हे लोक तिकडे राहतात आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी हे जे काय बाजूचा मालक आहे, ह्या बाजूच्या मालकाने याचा जो घराचा दरवाजा जो इकडे आतमध्ये तो दरवाजाला डायरेक्ट वीड बांधकाम करून दरवाजा बंद करून टाकला 5-6 महिन्यापासून। ही दोघंही फॅमिली गेल्या 3-4 महिन्यापासून माझ्याकडे येतात। हे भाभी माझ्याकडे आले, भाभीने मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या। भाभी हे बाकीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तर त्यात भाभी सांगतो। हमने बाबू को सब बताया कि हमारे साथ इतने साल से इसने फसवागिरी की है, हमारे साथ ये कर रहा है, पैसा ले लिया, हमको आने जाने का रास्ता भी नहीं दे रहा है। तो बाबू ने बोला तो मैं सब सही करूंगा, तो भी वो आगे के मालिक ने हमारे को वापस कोई जवाब नहीं दे रहा, फोन पे बात नहीं कर रहा। फिर अभी हम बाबू के पास वापस आए और बाबू अभी हमारा सब सही करेंगे। मी जर सगळ्या दुनियेमध्ये न्याय करत फिरतो, माझ्या भागामध्ये जर मला अशा प्रकारच्या चुकीची लोक चुकीच्या पद्धतीने काम करणार दिसली तर मी सुट्टी देणार नाही। आज मी इकडे त्याच्याकरता आलो, त्याचा रस्ता त्याचं घर मी त्याला ताब्यात देणार। आता मला पुढचं काय कार्यक्रम आहे तुम्ही लाईव्ह बघा। दोन मिनिटं दादागिरी केली, आज भिंत तोडली, उद्या तुम्हाला तोडायला मी कमी करणार। तर मग दमदाट्या दादागिऱ्या ह्या बंद झाल्या पाहिजेत। कुणी दादागिरी ह्या गरिबाला काढायचं नाही, बाहेरचं आहे, राजस्थानचं आहे, आपली काय वाकडी करू शकत नाही, ह्या आविर्भावात राहू नका। कुठलाही असू द्या, राजस्थानचा असू द्या, युपीचा असू द्या, बिहारचा असू द्या, पण तो जो पुण्यामध्ये आश्रयाला आलाय, पुण्यामध्ये तो जो पोटपाणी त्याचं भरतोय, तो त्याचा धंदा तिकडे करतोय आणि त्याला तो कोणी काढण्याचा प्रयत्न करत असेल, 5 लाख रुपये मागितले। आता मग तुला मी 5 लाख चांगल्या पद्धतीने देतील, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आजचं लाईव्ह मी दाबवतो। हॅलो,